नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी स्टूडेंट राइट्स ग्रुप या फेसबुक पेजवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। नुकताच एमपीएससीचा राज्यसेवेचा 2019 रिझल्ट लागला। या रिझल्टमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन। सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी एमपीएससी स्टूडेंट राइट्स ग्रुपचे अभिनंदन यासाठी करतो की कोरोनाच्या कालखंडामध्ये त्यांनी जे काही पुण्यात अडकलेले विद्यार्थी होते त्यांची सोय केली, त्यांना घरी पोहोचण्यास सोय केली, त्याबद्दल महेश बडे आणि किरण निंबोरे यांचं मी अभिनंदन करतो। आणि जे काही 2019 रिझल्ट लागला आहे, ह्या 2019 रिझल्टमध्ये जे काही विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत, ह्या सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांचं मी देवाजादवर अभिनंदन करतो आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करतो। विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे जो विषय देण्यात आला आहे चालू घडामोडीच्या संदर्भातला, आता या विषयाच्या संदर्भात बघा, सगळ्यात महत्त्वाचं जे आपली एप्रिल आणि मेमध्ये होणाऱ्या ज्या परीक्षा होत्या राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या, या परीक्षा कोविड-19 पुढं गेल्या आणि पुढं गेलेल्या परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात यासाठी स्टुडंट राईट ग्रुपनं बऱ्याच वेळेस शासनाकडे पाठपुरावा केला आणि 13 सप्टेंबर 2020 या दिवशी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे आणि 11 ऑक्टोंबर 2020 रोजी कंबाईनची पूर्वपरीक्षा होणार आहे, यामध्ये PSI ST IUSOची। बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कॉल असे आहेत की सर, चालू घडामोडी राज्यसेवेला कोणत्या महिन्यापर्यंत येतील, पेपर छापला गेला आहे का, पेपर छापला आहे का नाही किंवा नव्याने छापणार आहेत, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी विचारत आहेत। पहिल्यांदा मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की महेश बडेनं शासनाकडे किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठपुरावा केल्यानंतर शासनाचे एक MPC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रतिनिधी आहेत कुलकर्णी मॅडम, त्यांनी एक असं विधान केलं होतं की प्रश्नपत्रिका त्या त्या जिल्ह्याच्या कोषागार विभागामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि सुरक्षित आहेत। या विधानाचा विद्यार्थी मित्रांनो असा अर्थ होतो की जी काही सप्टेंबरला परीक्षा होणार आहे ते सप्टेंबरच्या परीक्षेमध्ये राज्यसेवेची जी आपली 5 एप्रिलला होणार होती परंतु कोरोनामुळे पुढे गेलेली आहे, या परीक्षेला माझा असा अंदाज आहे की तुम्हाला मार्चपर्यंतच्या घडामोडी विचारल्या जाऊ शकतात। परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्या, रिस्क नको म्हणून आपली लगेच 11 ऑक्टोंबरला कंबाईनची परीक्षा आहे, त्यामुळे मार्च नंतरच्या सुद्धा घडामोडी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत। कोणत्याही परीक्षेला चालू घडामोडी विचारत असताना एक पहिल्यांदा लक्षात घ्या की परीक्षेच्या आधीच्या किमान 1 ते 1.5 वर्षाच्या घटना आपल्याला परीक्षेला विचारल्या जातात। मग 1 ते 1.5 वर्षाच्या जर घटना म्हटलं तर आपल्याला 2019 आणि 2019 पूर्ण वर्ष आणि 2020 की आपल्याला जे काही 6-7 महिने परीक्षेच्या कालखंडापर्यंत जे काही महिने भरतात त्या सगळ्या महिन्याच्या आपल्याला घटना कराव्या लागणार आहेत। म्हणून या ठिकाणी एक लक्षात घ्या, जरी परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार असेल, एप्रिलमध्ये होणार होती आणि चालू घडामोडी जरी आपल्या मार्चमधल्या मार्चपर्यंतच्या सप्टेंबरच्या परीक्षेला विचारणार असतात, तरी पण या ठिकाणी एक लक्षात घ्या, मार्च नंतरच्या सुद्धा चालू घडामोडी करायच्या आहेत। हे मी कोणासाठी सांगतोय, जे यावर्षी मुलं परीक्षा देणार आहेत, कारण त्यांच्या एक प्रश्न आहे की सर कुठपर्यंत येणार आहेत, कुठपर्यंत वाचायला पाहिजे, परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्या, हा जो काही चालू घडामोडी विषय आहे, चालू घडामोडी नेहमी चालू असतात, बंद नसतात, त्याच्यामुळं असं म्हणायचं नाही सर आता मी कधीपासून पेपर वाचायचं बंद करू, कधीपासून मग चालू घडामोडीचे पुस्तक वाचायचं बंद करू। सो तुम्ही जर समजा पेपर वाचायचं बंद केलं, चालू घडामोडी वाचायचं बंद केल्या आणि त्याच्यानंतरच्या जर घटना आपल्या परीक्षेला विचारल्या, तर या ठिकाणी एक लक्षात घ्या, आपले परीक्षेतले मार्क जाऊ शकतात। म्हणून या ठिकाणी तुम्हाला कंटिन्युअसली पेपर वाचावाच लागणार आहे। हे जे सुरुवातीचा काही संदिग्ध प्रश्न होता, मुलांच्या मनातले जे काही गोंधळ होते त्याच्याबद्दलचं मी स्पष्टीकरण या ठिकाणी दिलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विषयाच्या बाबतीत एक लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं चालू घडामोडी हा जो काही विषय आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये जर तुम्ही बघितलं, स्पर्धा परीक्षेमध्ये जर बघितलं, तर हा जो विषय आहे तो 10 मार्कापासून ते 30 मार्कापर्यंत विचारला जातो पूर्वपरीक्षेला। आता मी या ठिकाणी 10 मार्कापासून ते 30 मार्कापर्यंत का म्हणले, डायरेक्ट चालू घडामोडीचे 10 ते 15 क्वेश्चन असतात आणि इनडायरेक्टली 5 ते 6 क्वेश्चन विचारले जातात। म्हणून या ठिकाणी एक लक्षात घ्या, 10 ते 30 मार्कापर्यंतचे चालू घडामोडी आपल्याला चांगले मार्क जर मिळवायचे असतील तर आत्तापासून आपल्याला काय करावं लागेल, कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल, कुठून अभ्यास करावा लागेल, याच्या संदर्भातले मी तुमच्याशी डिस्कशन करणार आहे। यात सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात घ्या की या विषयाचा जो काय आयोगाने सिलेबस दिलेला आहे तो फक्त 3 शब्दामध्ये दिलेला आहे। तो कोणते 3 शब्द आहे, चालू घडामोडी,
राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असा सिलेबस दिला आहे. आणि आपण तर बऱ्याच वेळेस ऐकलेलं असतं वेगवेगळ्या मार्गदर्शकाचं की चालू घडामचा अभ्यास इतर एम पी सीचा अभ्यास करत असताना तुमचा सिलेबस पाठ पाहिजे. आता चालू घडामचा सिलेबस पाठ म्हणजे काय, फक्त तीनच शब्द सांगितलेत मी, कोणते, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, जे आयोगाने दिलेले राज्य सेवेच्या सिलेबसमध्ये. आणि पी एस आयच्या सिलेबसमध्ये बघितलं तर प्रादेशिक ते आंतरराष्ट्रीय असा शब्द वापरलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या की या विषयाचा अभ्यास करण्यासाठी सिलॅबस प्रमाणेच तुम्हाला आयोगानं ज्या काही पाठीमागील प्रश्नपत्रिका झाल्या, आयोगाचे ज्या झालेल्या आहेत त्या पाठीमागेतल्या प्रश्नपत्रिकेमध्ये या ठिकाणी आयोगाने कोणते प्रश्न विचारल्यात त्याच्यावर आपल्या पुढल्या परीक्षेमध्ये, भविष्यातल्या आपण देणाऱ्या परीक्षेमध्ये कोणते प्रश्न विचारले जातात याचा अंदाज घेता येतो. उदाहरणादाखल या ठिकाणी बघा, 2020 फक्त एकच पूर्वपरीक्षा पार पडली. या 2020 एक जी काही पूर्वपरीक्षा पार पडली, 15 मार्च 2020 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्वपरीक्षा, त्याला इंग्लिशमध्ये AMVI या नावाने ही परीक्षा ओळखली जाते. या पूर्वपरीक्षेमध्ये 6 ते 7 आयोगाने विचारले. या 6 ते 7 जर तुम्ही व्यवस्थित वाचले आणि त्याचं अनालिस्ट केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणत्या पद्धतीने या विषयाचा अभ्यास करायचा आहे. कारण की या विषयाच्या बाबतीमध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षा सुरू केलं की बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की तुम्ही लोकसत्ता पेपर वाचला पाहिजे, सकाळ पेपर वाचला पाहिजे, महाराष्ट्र पेपर वाचला पाहिजे असं सांगून सगळे मार्गदर्शक रिकामे होतात. पण मुलांनी त्यातलं नेमकं काय वाचायचं, त्यातल्या कोणत्या घडामोडी आपल्याला विचारल्या जाणार या संदर्भात कोणीही जास्त सखोल पद्धतीनं मार्गदर्शन करत नाही किंवा ते मुलापर्यंत पोहोचत नाही. म्हणून या ठिकाणी एक लक्षात घ्या, विषयाच्या बाबतीतली ही एक अडचण आहे. दुसरी अडचण एक अशी आहे, ग्रॅज्युएशनच्या म्हणजे आपल्या शिक्षणाच्या पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत कोणत्याही टप्प्यावर हा विषय नाही. म्हणजे तो 5वीला नाही, 6वीला नाही, 8वीला नाही, 9वीला नाही, 10वीला नाही, 11वीला नाही, 12वीला नाही, फर्स्ट इयरला नाही, सेकंड इयरला आणि थर्ड इयरला पण नाही. त्याच्यामुळे या विषयाचा नेमका अभ्यास काय करायचा लक्षात येत नाही. तुम्ही एम पी सीत इतर विषय बघितले, ज्योग्राफी बघितला, पॉलिटिकल सायन्सचा भाग बघितला, हिस्ट्रीचा जर भाग बघितला तर हे विषय आपल्याला 5वीपासून ग्रॅज्युएशनच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर कोणत्या वर्षी झालेले असतात. 1857 उठ आपण वाचलेला असतो तोच प्रति एम पी सीला आहे. त्यानंतर वेगवेगळे समाजसुधारक वाचलेले असतात 10वी 11वी 12वीच्या पुस्तकामध्ये, तेच समाजसुधारक आपल्याला परत या ठिकाणी एम पी सीमध्ये आहेत. परंतु हा चालू घडामोडी विषय नाही. इथं डायरेक्ट तुम्ही स्पर्धा परीक्षा सुरू केल्यानंतर नव्यानं येणारा तुमच्यासमोर हा एकमेव विषय आहे तो चालू घडामोडी आहे. मग या ठिकाणी एक लक्षात घ्या, या विषयाचे नेमके काय प्रश्न विचारले जातात, कोणत्या रीतीने विचारले जातात, कशा पद्धतीने विचारले जातात याचा जर आढावा घ्यायचा असेल तर मागील 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका पहा. आता इतर विषयाच्या बाबतीत मागील सगळ्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे. सगळ्या वर्षाच्या म्हणजे बघा, 2013 आयोगाचा सिलेबस चेंज झाला, पॅटर्न चेंज झाला पी एस आयचा. पी एस आयच्या जवळजवळ 13-14 प्रश्नपत्रिका झाल्या, आयोगाच्या जवळजवळ राज्यसेवेच्या 7 ते 8 प्रश्नपत्रिका झाल्या. मग आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, त्या विषयाच्या म्हणजे राज्यघटना असेल, इतिहास असेल, या विषयाच्या 2013 प्रश्नपत्रिका पाहिजेत, परंतु चालू घडामोडीच्या फक्त 2 ते 3 वर्षाच्या आधीच्या प्रश्नपत्रिका पाहिजेत. कारण की चालू घडामोडी जुन्या आपल्याला विचारल्या जात नाहीत. मग या 2 वर्षातल्या चालू घडामोडीचे जर प्रश्न बघितले, प्रश्न विचारण्याचं जर पद्धत बघितलं तर त्या पद्धतीनं एक लक्षात येईल आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. मग आता ह्यात लक्षात घ्या, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जी काय या वर्षीची 15 मार्च 2020 प्रश्नपत्रिका झाली त्यातली मी तुम्हाला काही उदाहरणं देतो किंवा सांगतो, त्याच्यावर एक लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धतीने जायचे. मग 126व्या घटनादुरुस्तीवर प्रश्न विचारला आहे. आता ही 126वी घटनादुरुस्ती कशा संदर्भातली आहे, तर संसदेमध्ये अनुसूचित जाती जमातीला जे काही राखीव जागा आहेत त्या राखीव जागा पुढील 10 वर्षाकरिता वाढवण्याच्या संदर्भातलं हे काय आहे, राखीव जागाच्या संदर्भातला ही घटनादुरुस्ती आहे. मग 126व्या घटनादुरुस्तीवर आयोगाने प्रश्न विचारला आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेमध्ये. आता याच परीक्षेचा मी उल्लेख परत परत का करेल किंवा बऱ्याच वेळेस का करेल, तर 2020 फक्त एकच प्रश्नपत्रिका झाली आणि त्या प्रश्नपत्रिकेवरून आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की कशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारते आणि पाठीमागली पण काही मी उदाहरणं देईल. मग ह्यात 126व्या घटनादुरुस्तीवर प्रश्न विचारताना 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या 4 स्टेटमेंटमधलं कोणतं बरोबर आहे किंवा चूक आहे असं त्यांनी ओळखायला सांगितलं आहे. त्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या की प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न विचारला, म्हणजे या प्रश्नावरून एक लक्षात येईल की राज्यघटना या विषयाशी रिलेटेड करंट आपल्याला या परीक्षेमध्ये विचारला आहे. म्हणून मग मी म्हटलं काय, तुम्हाला डायरेक्ट 10 क्वेश्चन 10 ते 15 क्वेश्चन असतात, त्याच्यानंतर इनडायरेक्टली काही क्वेश्चन विचारले जातात. वनसेवेच्या परीक्षेत जर तुम्ही बघितलं तर 2530 करंटचे क्वेश्चन असतात. UPSC एका परीक्षेत जर तुम्ही बघितलं असेल 100 GS पेपर, 100 मार्काच्या GS पेपरमध्ये जवळजवळ 65 ते 70 प्रश्न मला वाटतं 2016 का 2017 UPSC परीक्षेमध्ये करंट अफेअर्सचे विचारले होते. मी म्हणणार नाही की फक्त याच विषयाचा अभ्यास करा, याच विषयाचा चांगला अभ्यास केल्यावर तुम्ही पास होणार आहेत, हे विधान देखील चुकीचं आहे. स्पर्धा परीक्षेत पास होण्याचा फॉर्म्युला की सर्व विषयाचा तुमचा
सरासरी अभ्यास असेल तर तुम्ही पास होऊ शकता. एका कुठल्याही विषयात आपल्याला तिथं पी एच डी अपेक्षित नाही किंवा पी एच डी करायची देखील नाही. फक्त त्या विषयाचे नेमके कोणते प्रश्न येतात, कशा पद्धतीने येतात, हे जर तुम्ही एकदा बघितलं तर हा विषय तुम्हाला आवाक्यात येणार आहे. नाहीतर आकाशाच्या खाली घडणारी प्रत्येक गोष्ट चालू घडामोडी असते असं बऱ्याच वेळेस सांगितलं जातं. पेपरमध्ये आलेली प्रत्येक गोष्ट चालू घडामोडी असतं असं बऱ्याच वेळेस तुम्हाला म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, नेमकं काय विचारलं जातं हे एक लक्षात आलं की मग अनावश्यक बातम्या वाचायची आपल्याला आवश्यकता पडत नाही. मग आता 126वी घटनादृष्टी विचारण्यामागचं कारण या ठिकाणी लक्षात घ्या, राज्यघटनेशी रिलेटेड टॉपिक आहे. राज्यघटना हा पेपर आपला प्रीमध्ये सुद्धा हा विषय आहे आणि मेन्समध्ये सुद्धा विषय आहे आणि नुकतीच झालेली घटनादुरुस्ती असल्यामुळं यावर या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, ही एक बाब लक्षात घ्या. त्यानंतर एक दुसरा जो प्रश्न विचारला होता, तुम्ही जर बघितला असेल तर आपल्या राज्य निर्मितीवर काही प्रश्न आयोगामार्फत विचारले जातात. आता या ठिकाणी जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले, त्यामुळे केंद्रशासित प्रदेशाची संख्या हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केल्यानंतर ती 9 झाली आणि नंतर 22 जानेवारी 2020 दादर नगर हवेलीचं या केंद्रशासित प्रदेशाचं मर्ज दमन दीवमध्ये करण्यात आली, त्यामुळे परत केंद्रशासित प्रदेशाची संख्या किती झाली, 8 झाली. मग आम्ही जे विधान केलं होतं, चालू घडामोडी नेहमी चालू असतात. समजा जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केल्यामुळे केंद्रशासित प्रदेशाची संख्या 2019 9 होती आणि 2020 सुरुवातीला जानेवारीमध्येच दादर नगर हवेलीचं मर्ज कशामध्ये करण्यात आली, दीव दमनमध्ये करण्यात आली, त्यामुळे 9 ही संख्या किती झाली, 8 झाली. म्हणून जे काही नवीन अपडेट असतात ते नवीन अपडेट जर तुम्ही वाचले नाहीत किंवा तुम्ही जर पाहिले नाही तर या ठिकाणी एक लक्षात घ्या, आपण कदाचित त्याचं 9 उत्तर लिहू आणि सुरुवातीला तिथं 9 सुद्धा येऊ शकतं, पहिला पर्याय 9 असतो, मग आपण त्या ठिकाणी नाही बरोबर आहे जम्मू काश्मीर आणि लडाख झाले होते त्याच्यामुळे 9 झाले असं लिहितो आपण, आणि मग त्या ठिकाणी नवीन अपडेट नसल्यामुळे आपलं उत्तर चुकण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, जे काय बदल होतात, जे बदल झाले तेच बऱ्यापैकी या ठिकाणी विचारले असतात, तो एक भाग लक्षात घ्या. त्याच्यामुळे या ठिकाणी एक लक्षात घ्या की 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भात ज्या ज्या काही महत्त्वाच्या घटना घडतात त्या आपल्या या ठिकाणी विचारल्या जातात. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, ढोबळमानाने चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना एक लक्षात घ्या की अशी याची एक अशी कुठली एक विशिष्ट पद्धत नाही की त्याच पद्धतीने गेलं म्हणजे तुमचा अभ्यास होत असतो. मी याची पद्धत डेव्हलप करण्यासाठी परत एकदा तुम्हाला वाक्य सांगेल की या ठिकाणी तुम्हाला आयोगाच्या प्रश्नपत्रिका पाहाव्याच लागतील, बघाव्याच लागतील, सोडवाव्याच लागतील, त्याचं विश्लेषण तुम्ही स्वतः करावाच लागेल आणि हे केल्यानंतरच तुम्ही चालू घडामोडीला चांगले मार्क मिळू शकता. नाहीतर मार्केटमध्ये तुम्ही बघता 10 ते 15 इयरबुक आहेत, 15 ते 20 चालू घडामोडीची पुस्तकं आहेत, परंतु या ठिकाणी कोणालाही या विषयामध्ये आउट ऑफ मार्क मिळत नाही. त्याचं कारण तुम्ही वापरत असलेलं रेडीमेड मटेरियल आणि रेडीमेड मटेरियलमधनं या ठिकाणी एक लक्षात घ्या, आउट ऑफ मार्क आपल्याला मिळू शकत नाहीत. त्यामुळे या विषयाच्या सगळ्या सुंदर पुस्तक कुठलं तर आपण स्वतः काढलेल्या नोट्स आणि त्या घटकनिहाय काढणं खूप महत्त्वाचे. आता घटकनिहाय म्हणजे काय या ठिकाणी लक्षात घ्या की प्रादेशिक घडामोडी. मग प्रादेशिक घडामोडी महाराष्ट्रातील जे काही 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यात ज्या ज्या काही महत्त्वाच्या घटना घडतात त्या आपल्याला या ठिकाणी विचारल्या जातात. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या की ठाण्यामधनं पालघर हा जिल्हा निर्माण करण्यात आला. ठाण्यामधनं पालघर जिल्हा ज्यावेळेस निर्माण करण्यात आला त्यावेळेस मुलांनी ते सगळं पाठ करून गेले होते, परंतु आयोगाने आकडेवारीत प्रश्न न विचारता ASO मेन्सला काय केलं, खालीलपैकी कोणता जिल्हा पालघर जिल्हा दर्शवतो असा प्रश्न विचारला. म्हणजे आपण कधी निर्माण झाला, त्यामध्ये तालुके किती आहेत, क्षेत्रफळ किती आहे, लोकसभेचे मतदारसंघ किती, पालघरमध्ये विधानसभेचे मतदारसंघ किती, ठाण्यामध्ये मग विभाजनानंतर किती राहिले लोकसभेचे, विधानसभेचे किती राहिले, हे सगळं पाठ करून गेलो आणि आयोगानं वेगळ्या पद्धतीनं त्याच टॉपिकवर प्रश्न काय विचारला की खालीलपैकी कोणता नाक्याचा पालघर जिल्हा दर्शवतो. मग या ठिकाणी लक्षात घ्या की अलीकडल्या कालखंड जर तुम्ही बघितला असेल तर आयोगानं नकाशावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग 2-3 वर्षीच्या तुम्ही जर ज्योग्राफी रिलेटेड काही प्रश्न बघितले तर तुम्ही बघा त्यात नकाशावर प्रश्न विचारला आहे. मग एकदा तर असं विचारलं होतं की वरील नकाशा ज्या जिल्ह्याचा आहे तो जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे, म्हणजे नकाशा कोणत्या जिल्ह्याचा आहे तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि नंतर तो कोणत्या फळासाठी प्रसिद्ध हे माहिती असायला पाहिजे, म्हणजे 2 उत्तरे या ठिकाणी शोधायचे आहेत. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि त्या मार्गाने जर गेले तर या ठिकाणी एक लक्षात घ्या, या विषयामध्ये चांगले मार्क मिळू शकतात. बऱ्याच वेळेस मी असं सांगत असतो विद्यार्थी मित्रांना, तुमचे स्पर्धा परीक्षेत 2 गुरु असावेत. आता 2 गुरुमध्ये याच्यात मी म्हणणार असं नाही की बाबा हे नावाचे एक गुरु असावी, तुमचं बी नावाचं एक असं असं मी सांगणार नाही. स्पर्धा परीक्षेत पास होण्यासाठी पहिला जो गुरु आहे सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे सिलॅबस.
आयोगाचा सिलॅबस तुमचा तोंडपाठ असणं गरजेचं आहे आणि याकडे विद्यार्थ्याचं दुर्लक्ष असतं. काय गरज आहे सर, एम पी सी च्या प्लॅनरमध्ये तो सिलॅबस दिला आहे, मग तोंडपाठ करण्याची काय गरज आहे? एम पी सी च्या प्लॅनरमध्ये सिलॅबस दिलेला आहे, परंतु त्याचे सिलॅबसचे घटक उपघटक जर तुम्हाला माहीत नसतील तर अभ्यास करताना बऱ्याच अडचणी येतात. मग काय अडचणी येतात त्याचे एक उदाहरण सांगेल मी तुम्हाला. बघा, या वर्षीची मेन्स झाली, या 2 वर्षीच्या राज्यसेवेच्या मेन्समधलं उदाहरण सांगतो. या वर्षीच्या मेन्समध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर प्रश्न विचारला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं 2009 एवढ्या जागा जिंकल्या अ नावाचं विधान होता, आणि 2014 एवढ्या जागा जिंकल्या विधानसभेमध्ये असं ब नावाचं विधान होतं. मग बरोबर कोणतं आणि चुकीचं कोणतं असा प्रश्न विचारला होता. मग एका विद्यार्थ्याचा मला असा फोन आला होता पेपर झाल्यानंतर की सर, त्यावेळेस भाजपची सत्ता होती, मग भाजपची सत्ता असताना मनसेचा प्रश्न कसं काय विचारला, असं त्या विद्यार्थ्याचं म्हणणं होतं. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की त्या विद्यार्थ्याला एवढं माहीत नव्हतं की आपल्याला प्रादेशिक पक्ष नावाचा टॉपिक राज्यघटनेमध्ये आहे आणि त्याच्या अंतर्गत तो प्रश्न विचारला. दुसरा जो प्रश्न विचारला होता तो किल्लारी भूकंपावर प्रश्न विचारला होता. किल्लारी भूकंपाला 25 वर्ष पूर्ण झाले, त्याच्या संदर्भातला प्रश्न विचारला होता. आता या ठिकाणी लक्षात घ्या की तो प्रश्न विचारल्यानंतर मुलाचाही तसा प्रश्न होता, सर 92-93 ती घटना घडली, 25 वर्ष पूर्ण झाल्यात, परत तो प्रश्न कशाला परत आयोगाने विचारला असं त्याचं म्हणणं आलं. परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्या, हा प्रश्न का विचारला होता, आपल्या सिलॅबसमध्ये आपत्ती व्यवस्थापन नावाचा टॉपिक आहे आणि त्याच्या अंतर्गत तो प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आला होता. म्हणून माझी सर्वांना विनंती की सुरुवातीला सगळ्यांनी आयोगाचा सिलॅबस 4-5 वेळेस वाचा तुम्ही, आणि तो वाचून झाल्यानंतर 100 पेजेस वही करा आणि तो मनाने लिहायचा. ज्या दिवशी तुम्हाला सिलॅबस मनाने लिहिता येईल त्या दिवशी तुमचा 30% राज्यसेवेचा असेल किंवा PSI STI AUSOचा अभ्यास झालेला असेल. 30% हे याच्यासाठी म्हटलंय, तुमचा ट्रॅक साईडला जाणार नाही, चुकीचं वाचणार नाही. बघा, स्पर्धा परीक्षेत तर सगळीच अभ्यास करतात ना. पुण्यातल्या सदाशिवपेठेत जर तुम्ही बघितलं तर सगळेच अभ्यासिकेमध्ये अभ्यास करतात. सगळेच सकाळी 7 वाजता येतात, संध्याकाळी 11 वाजता अभ्यास बंद करतात, 10-10, 12-12, 15-15 तास अभ्यास करतात. मग सगळ्याच विद्यार्थ्यांचे रिझल्ट काय येत नाही. वेगवेगळ्या क्लासमध्ये काही विद्यार्थी असतात, 300-300, 400-400 मुलं असतात, त्या क्लासमधला एखादा दुसराच विद्यार्थी का पास होतो, इतर विद्यार्थी का पास होत नाहीत. मग काही शिक्षक काय एखाद्या पास झालेल्या विद्यार्थ्याच्या कानात जाऊन सांगतो का हेच प्रश्न येणार आहेत एवढेच वाच, असं नाही. तुमची अभ्यासाची पद्धत तुम्हाला स्वतः डेव्हलप करावं लागणार आहे. आणि ती डेव्हलप करणं म्हणजे काय, तर त्यातला पहिला भाग म्हणजे आयोगाचा सिलॅबस मनाने लिहिता आला पाहिजे. आज कितीतरी मुलं राज्यसेवेची तयारी महाराष्ट्रामध्ये करतात. मी महाराष्ट्रात सेमिनार घेत असताना बरेच विद्यार्थी मला भेटतात, त्यावेळेस त्यांचे वेगवेगळे शंका विचारतात. मग त्यांचे विचारण झाल्यावर मी एखाद्याला काय विचारत असतो की बाळा, तुझा राज्यसेवेचा मला 3रा पेपरचा सिलॅबस सांग. मग तो सांगतो, सर 3रा पेपर HRDचा आणि HRचा असतो, 4था पेपर सायन्स टेकचा आणि इकॉनॉमीचा असतो, 1ला पेपर ज्योग्राफीचा आणि हिस्ट्रीचा असतो, आणि 2रा पेपर पॉलिटीचा असतो. हे माहीत असणं म्हणजे सिलॅबस पाठ नाही, त्याचे उपघटक तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण की या ठिकाणी एक लक्षात घ्या, त्या उपघटकानिहाय जर न्यूजपेपरमध्ये काही न्यूज असतील, म्हणजे बघा राष्ट्रीय महामार्ग हा टॉपिक आहे आपल्याला, बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल तर राष्ट्रीय महामार्गावर काय की समजा 122 राष्ट्रीय महामार्ग आहे किंवा NH9 आहे, NH9 कोणत्या 2 शहरांना जोडतो, त्या 2 शहराच्या दरम्यान कोणती ठिकाणं लागतात किंवा नाही, असे आयोगाने प्रश्न विचारले आहेत. तुम्ही पाठीमागील प्रश्नपत्रिका काढून बघा. म्हणून या ठिकाणी एक लक्षात घ्या, सिलॅबस आपल्याला पाठच करायचा आहे, तो मनाने ज्या दिवशी लिहिता येईल त्या दिवशी मी म्हटलंय तुम्हाला 30% तुमचा राज्यसेवेचा किंवा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास झालेला असेल. मग तुम्हाला सांगतो प्रीला तर काही सिलॅबस नाही, एक एक वाळीत आहे, मेन्सचा भरपूर आहे ना, मेन्सचा बराच भाग आपल्याला प्रीला पण असतो. म्हणून पहिला मुद्दा लक्षात घ्या, मी सिलॅबस सांगितला.